संकलित मूल्यमापन इयत्ता 5वी विषय गणित एकूण गुण 40। प्रश्न पहिला अ संख्या अंकात लिहा 50,089 50,089। ब संख्या अक्षरात लिहा 279,279। खाली दिलेल्या संख्येतील शून्य या अंकाची स्थानिक किंमत लिहा 1,02,525। शून्याची स्थानिक किंमत शून्य। 6 हा अंक दशहजार व दशक स्थानी असणारी कोणतीही एक 6 अंकी संख्या लिहा। पहिल्यांदा दशहजार आणि दशक यांच्या स्थानी 6 लिहूया आणि मग उरलेल्या ठिकाणी तुम्ही कोणताही अंक लिहू शकता। संख्या विस्तारित रूपात लिहा 1,89,207। 1,80,000+9,000+200+0+7। चौकटीत लहान मोठेपणाचं चिन्ह ठरवा। 25,109 लहान आहेत 25,190 पेक्षा। 78,125+1,875 उत्तर 80,000। 10,211+375 उत्तर येतं 9,836। 10,268+78+4,231 या 3 संख्यांची बेरीज उत्तर 14,577। 50,432+48,647 उत्तर 1,785। 327×55 पहिल्यांदा 327 5 एककाने गुणायचं 1,635। आता 327 5 दशकाने गुणायचं दशकाचा शून्य आणि त्यानंतर 5 327 गुणल्यावर उत्तर येतं 1,635 आणि समोर शून्य। संपूर्ण 2 यांची जर बेरीज केली तर 17,985। 507/6 एकेका अंकाला भागूया। पहिल्यांदा 5 भाग जातो शून्याचा 600 5 जसाच्या तसा वरचा 0 झाले 50। 6 पाडा 50 किंवा त्यापेक्षा जवळची लहान अंकी लहान संख्या येतपर्यंत म्हणायचं 6 8 48। 50 48 गेले उत्तर आलं 2 वरचा 7 27। 6 4 24 27 24 गेले उत्तर आलं 3। भागाकार येतो 84। 1,005×30 गुणाकार जर केला तर उत्तर येतं 30,150। 1,284/32 एका बाजूला 32 पाडा पूर्ण तयार करायचा आणि मग भागाकाराचे उदाहरण सोडवायचे। 525×66 525×66 पहिल्यांदा 6 एककाने गुणायचं उत्तर येतं 3,150। त्यानंतर 6 दशक म्हणजे 60 गुणायचं 60 शून्य पहिल्यांदाच लिहायचा आणि मग उरलेला अंक 6 त्याने जर गुणलं तर उत्तर येतं 3,150 आणि मग दोन्हींची बेरीज केल्यावर 34,650। 45×9 उत्तर 405।
प्रश्न तिसरा, देवनागरी अंकात लिहा 19, रोमन अंकात लिहा 50 एल, देवनागरी अंकात लिहा सी, रोमन अंकातला सी म्हणजेच मराठीतील 100, रोमन अंकात लिहा 29, पाऊन किलो म्हणजे किती ग्रॅम 750 ग्रॅम, एक लक्ष म्हणजे एकावर किती शून्य 1,00,000, पहा कसे लिहिले आहेत, एकावर शून्य येतात 5, चार अंकी लहानात लहान संख्या लिहा 1,000, चार अंकी मोठ्यात मोठी संख्या व दोन अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज, चार अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999 आणि दोन अंकी लहानात लहान संख्या 10 यांची जर बेरीज केली तर ती येते 10,009. गणपतरावांना उसाचे 5,25,127 रुपये व सोयाबीनचे 80,489 रुपये एवढे उत्पन्न मिळाले, तर त्यांना एकूण किती रुपये उत्पन्न मिळाले एकूण काढायचे म्हटल्यावर बेरीज, दोघांची जर बेरीज केली तर उत्तर येतं 6,05,616 रुपये उत्पन्न मिळाले. 23,525 व 23,428 या संख्या घेऊन वजाबाकीचे उदाहरण सोडवा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 23,525 वजा 23,428 उत्तर येतं 97. एका विद्यार्थ्याला 300 रुपये गणवेश अनुदान, तर 125 विद्यार्थ्यांना किती रुपये गणवेश अनुदान मिळेल या ठिकाणी गुणाकार करायचा. 125 विद्यार्थी गुणिले 300 रुपये उत्तर येतं 37,500 रुपये गणवेश अनुदान मिळेल. वनभोजनासाठी प्रत्येकाने 35 रुपये वर्गणी दिली, एकूण 1,400 रुपये जमल्यास किती जणांनी वर्गणी दिली 1,400/35 उत्तर येतं 40, म्हणजे 40 जणांनी वर्गणी दिली. लहान अपूर्णांकाला गोल करा, 1/7 आणि 1/2 या दोघांचेही अंश सारखेच म्हणजे 1 आहे. सूत्र आहे, समान अंश असलेल्या अपूर्णांकांमध्ये ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. त्याच्यामध्ये 7 हा छेद मोठा आहे म्हणून तो अपूर्णांक लहान. 1/7 लहान 1/2 पेक्षा. मोठ्या अपूर्णांकाला गोल करा, 2/1 आणि 7/1 या ठिकाणी दोन्ही छेद 1:1 म्हणजे सारखेच आहे. समच्छेद अपूर्णांकांमध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो म्हणून 2/1 लहान आहे 7/1 पेक्षा. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच 2 त्रिज्या, सरळ रेषेतील 2 त्रिज्या म्हणून तिला व्यास म्हणतात. रेषा मोठी की रेषाखंड, रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते म्हणून रेषा मोठी. खालील अपूर्णांकांशी सममूल्य असणारा व 24 असणारा अपूर्णांक लिहा. 2/12, 12 कितीने गुणल्यावर 24 येतील 2 म्हणून अंश आणि छेद या दोन्हीलाही 2 गुणायचं. 2×2/12×2 बरोबर 4/24. 3/4, 4 गुणल्यावर 24 येतं म्हणून 3/4 अंश आणि छेदाला सारखाच म्हणजे 6 गुणायचं. 3×6/4×6 बरोबर 18/24. 9/12 + 5/12 छेद सारखेच आहेत म्हणून 9 + 5/12 बरोबर
9 5 14/12 आणि त्यांना जर खाली आणि वर दोनने जर भाग दिला तर बेस हाती 14 आणि बेस सब 12 7 5 3 5 छेद सारखाच म्हणून 7 3 5 4 5 6 सेंटीमीटर व्यासाचे वर्तुळ काढा आणि केंद्रबिंदू दाखवा. 6 सेंटीमीटर व्यास म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणून त्रिज्या येते 3. पट्टीमध्ये 3 सेंटीमीटरची त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचे. 85 अंशाचा कोन मापकाच्या साह्याने कोन काढा. पहिल्यांदा एक रेषा काढायची, त्यावर कोन मापक ठेवायचे. कोन मापकाचा मधला केंद्रबिंदू बरोबर खालील रेषेच्या टोकावर ठेवायचा आणि ज्या बाजूला त्या टोकापासून ज्या बाजूला रेषा असेल तिकडून शून्यापासून मोजायला सुरुवात करायची. 0 10 20 30 अशाप्रमाणे 85 80 आणि 90 ह्याच्या मधली रेषा म्हणजे 85. चॅनेल सबस्क्राइब करूया आणि समोरील बेल आयकॉन वर क्लिक करूया.